सातारा जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसार माध्यमांसाठी सायबर जाणीव जागृती कार्यशाळा आयोजित केली होती. सरकारने डिजिटल इंडिया हा प्रकल्प हाती घेतलाय. त्याचबरोबर समाजामध्ये सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होऊ लागलीय. या सायबर गुन्ह्यांबाबत कशी खबरदारी घ्यावी याबाबत प्रसार माध्यमांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सायबर जनजागृती कार्यशाळा सातारा जिल्हा माहिती कार्यालय आणि पोलीस दलाच्या वतीनं आयोजित केली होती. बँकिंग व्यवहारामध्ये होणारी नागरिकांची फसवणूक, एकतर्फी प्रेमातून फेसबुक व्हॉट्सअप यांचा गैरवापर करून महिलांचे अश्लील फोटो प्रसारित करण्याचं प्रमाण समाजामध्ये वाढतंय. अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी पोलीस दलाकडून युवकांमध्ये जनजागृती केली जाते. तसंच एटीएम मधून पैसे काढताना ज्येष्ठ नागरिकांनी कशी खबरदारी घ्यावी, यूट्यूब व्हॉट्सअप फेसबुक यांचा वापर करून राज्यात सामाजिक घडी विस्कटण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला होता. मात्र सामाजिक सलोखा राखत सोशल मीडियाचा वापर समाजहितासाठी आणि युवा पिढीच्या विकासासाठी करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी केलंय. एखादा छोटासा व्हिडिओ आज एवढं वातावरण दूषित करू शकतो किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करू शकतो. त्यामुळं या सर्व ज्या डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा साईट्स आहेत त्याचा कसा उपयोग चांगल्या कार्यासाठी व्हावं, समाज जोडण्यासाठी व्हावं, विकासासाठी व्हावं, आर्थिक प्रगतीसाठी व्हावा यावरती आपण फोकस करून जर आर्टिकल्स लिहिले आणि उदाहरणासच आपण लिहिलं पाहिजे. माझं म्हणणं आहे की आठवड्याला वेगवेगळे काहीतरी तुमचे कॉलम्स असतात तर त्यामध्ये तुम्ही हा सायबर क्षेत्रातला एक कॉलम ठेवावा. त्यामध्ये आमचे पोलीस अधिकारी असतील किंवा बाकी कोण जे आता कंप्युटरचे किंवा तुमचे स्वतःचे अनुभव तुम्ही त्यामधून हे करू शकता. सोशल मीडियाचा आणि अँड्रॉइड फोनचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केलंय. आणि सायबर गुन्ह्यांबाबत जाणीव जागृती करणाऱ्या कार्यक्रमांची व्याप्ती वाढावी असंही मत यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय. फोन तुम्ही स्वतः जवळ बाळगताय याचा अर्थ तुम्ही प्रचंड मोठ्या गुन्हेगारांच्या याच्यात संपर्कात आहात. त्याच्यामुळं अँड्रॉइड फोन वापरताना प्रचंड मोठी काळजी घेणे, तुमची आत्तापर्यंत तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये हस्तक्षेप करायचा असेल तर मुद्दा म्हणून कुणाला तुमच्या संपर्कात येऊन करावा लागायचा. पण आता अँड्रॉइड फोनमुळं तुमच्या आयुष्यात एखाद्याला एंट्री करायची असेल तर तो अगदी दिल्लीत अमेरिकेत बसूनही एखाद्याची हे करू शकतो. सायबर गुन्हे कशा प्रकारे घडतात आणि त्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती यावेळी सायबर विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी दिली आहे. फोन करतो हे ट्रान्झॅक्शन स्टॉप करा. जर जास्त कालावधी झाला तर आम्हाला ते पैसे पाठवण्याचा शक्य होतो. मेकअप असेल किंवा अजून बरेचसे असतात त्याच्या माध्यमातून तो फोटो बाजूला काढला जातो आणि त्याला असं विचित्र धड जोडलं जातं खाली आणि ते सहसा नग्न स्त्रीचं किंवा आशीर्वाद करताना जे त्याचे फोटोग्राफ असतात त्याच्यामध्ये तो सोडला जातो आणि त्यांच्याच नातेवाईकांना ओळखलं जातो. आपल्याला असे 4 ते 5 केसेस झालेले. सोशल मीडियाचा गैरवापर करून राज्यात समाजाची घडी विस्कटणाऱ्या समाज कंटकांवर सायबर गुन्हे शाखा नजर ठेवून आहे. त्यासाठी पोलीस दलाने विविध ऍप तयार केले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी अनालिसिस आणि डिटेक्शनसाठी अद्ययावत यंत्रणा कार्यरत आहे. प्रसार माध्यमांनी देखील व्यक्तीच्या किंवा समाजाच्या जातीय भावना दुखावतील असे वृत्त प्रसारित करू नये असंही यावेळी सांगण्यात आलंय. या कार्यशाळेस सातारा शहरातील प्रसार माध्यमातील प्रतिनिधी उपस्थित होते.